आज विधान परिषदेमध्ये अंबादास दानवे यांनी केलेला प्रकार आणि त्यानंतर प्रवीण दरेकर आणि त्यांच्या पक्षाने घेतलेली एकूणच भूमिका यावर आपण दरेकर यांच्याशी समजून घेणार आहोत. प्रवीणजी, आज अंबादास दानवे यांनी जो केलेला प्रकार आहे, आपण आपल्या प्रेक्षकांना सांगाल की पहिल्यांदा महाराष्ट्राच्या संस्कृतीने आणि महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीने मान शर्मेनं खाली घातली, काय नेमकं घडलं? राजेश, खरं आहे, महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या कारकिर्दीला काळीमा लावणारी गोष्ट आज त्या ठिकाणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलेली आहे. खरं म्हणजे विरोधी पक्ष नेता पद हे संविधानिक पद आहे, त्या पदाला एक गनिमा आहे. अनेक थोर नेत्यांनी ते पद भूषवलंय, त्या पदाची गनिमा वाढवले, त्याच्यामुळे विरोधी पक्ष नेत्यांनी समतोल बोलण्याची आवश्यकता आहे. ज्या वेळेला राहुल गांधींनी त्या ठिकाणी वक्तव्य हिंदू समाजाच्या हिंसक असण्याविषयी केला, अपमान केला, त्याचे पडसाद या सभागृहात उमटत होते आणि आम्ही बाजू मांडत होतो. ठीक आहे, थोडस आक्रमक हमरी तुमरी होते, परंतु विरोधी पक्ष नेत्यांनी त्या ठिकाणी आपल्या जागेवरनं आई बहिणीवरनं एकदा नव्हे चक्क दोनदा शिवी देणं महाराष्ट्राच्या इतिहासात कधी झालं नाही. महाराष्ट्रातल्या विधिमंडळाच्या इतिहासातला काळा दिवस विधान परिषदेच्या दृष्टीनं अंबादास दानवेने आज लिहून ठेवला. पण प्रसाद लाड यांना त्यांनी दिलेली जी शिवी होती, त्यांचं म्हणणं असं की प्रसाद लाड यांच्याकडून ही शिवी दिली गेली असं म्हटलं जातंय. का बघा, आता कोणी गाय मारली तर कोणी वासरू मारतंय, नेमकं ही जी काय परिस्थिती आज उद्भवली आहे, कोण जबाबदार आहे? मुळात प्रसाद लाडनी शिवी दिलेली नाही, सभागृहात रेकॉर्ड असतं, रेकॉर्ड आपण तपासू शकता. पण जरी हमरी तुमरी प्रकाश प्रसाद लाडनी केलं चुकीचीच आहे ती, पण त्यांनी त्याच्या पदावर आहेत, ते एक आमदार आहेत आणि हे विरोधी पक्ष नेते आहेत, याचं भान त्या ठिकाणी ठेवण्याची आवश्यकता होती. आणि त्याच्यामुळं संविधानिक पद असलेल्या विरोधी पक्ष नेत्यांनी आई बहिणीवरनं शिवी देणं, त्यांनी गाय बांधली म्हणून मी वासरी मारणं, ही तुलना होऊ शकत नाही. आज सभागृहामध्ये काही महिला होत्या, अध्यक्षपदी देखील महिला आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला एका जबाबदार आणि ज्येष्ठ नेत्याकडून असं प्रदर्शन केलं जातं, नेमकी तुमची पक्ष म्हणून आणि नेता म्हणून काय भूमिका? नाही, मला वाटतं महिलांविषयीचा खोटा पुळका किंवा पुतणा मावशीचं प्रेम जे यांचं आहे, त्यांचा बुरखा फाडला गेला. की जर महिलांचा तुम्हाला आदरच करता येत नाही, या सरकारने महिलांच्या विषयी लेख लाडकी असेल, आज महाराष्ट्र मुख्यमंत्री लाडकी बहना योजना असेल, आणून महिलांना आदर देतोय, महिलांच्या उन्नतीचा प्रयत्न करतोय आणि सभापती महिला बसल्यात, सभागृहामध्ये महिला भगिनी आहेत आणि अशा वेळेला आई बहिणीवरनं शिव्या देणं याच्यातनं काय त्या ठिकाणी साध्य होणार आहे? याच्यामुळे महिला भगिनींच्या मनामध्ये सुद्धा एक घृणा या सर्व अंबादास दानवेच्या वक्तव्यानं निर्माण झाले, त्याची किंमत महाराष्ट्रातील महिला त्यांना त्या ठिकाणी चुकवावी लागणार आहे, ती त्यांना धडा शिकवतील. पक्ष म्हणून तुमचा पवित्रा काय? नाही, पक्ष म्हणून रस्त्यावर तर आम्ही त्यांना जाब विचारणारच, त्याचबरोबर सभागृहामध्ये जोपर्यंत त्यांचा राजीनामा नाही किंवा माफी मागत नाहीत तोपर्यंत सभागृहाचं कामकाज आम्ही चालवून देणार नाही. हे आहेत प्रवीण दरेकर आणि त्यांच्या मते जोपर्यंत अंबादास दानवे हे माफी मागत नाहीत तोपर्यंत विधान परिषदेचं सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन असीम भुरेसह मी राजेश कोथरेकर, टाइम महाराष्ट्र, मुंबई.